नमस्कार मंडळी, तुमचं यूके मराठी नर्सरी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इथे तुम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामचं पेज ची लिंक आहे, ती तुम्ही क्लिक केली तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन देखील मिळेल. आणि हे माझे व्हिडिओज आहेत, व्हिडिओजमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एवढे सगळे व्हिडिओ दिसतील. इथे नर्सिंग प्रॅक्टिस इन यूके करण्यासाठी काय काय गोष्टींची गरज लागते याची सगळी माहिती या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये आहे. आणि या त्याच उद्देशाने हे चॅनल मी सुरू केलेलं आहे. तर आज आपण नर्सिंग मिडवेफ्रीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला CBT परीक्षेची माहिती घ्यायची आहे. तर इथे मी या वेबसाईटवरती आलेले nmc.org.uk, तिथून आपल्याला जॉईनिंग द रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. मग नर्स और मिडवाईफ, नंतर EU or EA, त्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला आफ्टर मंडे 7th October 2019, फाइंड आउट हाऊ टू जॉईन. आणि इथे यायचं आहे आपल्याला हाऊ मच इट इज गोइंग टू कॉस्ट. तर ब्रेकडाऊन ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी दिलेलं होतं की 140 pounds आपण इनिशियल फी ॲप्लिकेशनची भरतो, त्याच्यानंतर कम्प्युटर CBT बेसिकली ही जी परीक्षा आहे ती आपल्याला द्यायची असते, ती भारतातून द्यायची असते. एकदा इंग्लिश एक्झाम तुम्ही दिली की मग ही सेकंड एक्झाम आपल्याला भारतातून द्यावी लागते. तर ह्याची माहिती मी तुम्हाला आता नेक्स्ट स्लाइडमध्ये देणार आहे. तर CBT आहे, त्याला म्हणतात कम्प्युटर बेस्ड टेस्ट, विच इज 83 pounds. आधी त्याची कॉस्ट होती 130 pounds, हल्लीच NMC ने त्याची फीस कमी केलेली आहे. तर CBT पार्ट 1 आहे आणि ऑस्की CBT ही बेसिकली आपण भारतात देतो, आपल्या कंट्रीमध्ये देतो, आणि ऑस्की ही इकडे येऊन आपल्याला ही परीक्षा द्यायची असते. तर नेक्स्ट आहे अप्लाइंग फॉर CBT. वन्स द NMC हॅज टोल्ड यू दॅट यू नीड टू टेक टेस्ट ऑफ कॉम्पिटन्स, यू कॅन बुक द CBT विथ पिअर्सन व्ह्यू. एकदा तुम्ही फर्स्ट इनिशियल ॲप्लिकेशन केलं, एव्हिडन्स वगैरे सगळे सबमिट केले, व्हेरीफाय केले NMC ने, की मग NMC तुम्हाला सांगणार की तुम्ही आता CBT परीक्षा देऊ शकता. आणि CBT परीक्षा ही पिअर्सन व्ह्यू म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन CBT परीक्षा बुक करायची. आणि त्यांचे सेंटर्स आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, तिकडेच जाऊन आपल्याला परीक्षा द्यायची असते. तर pearsonview.co.uk ही वेबसाईट आहे, इथे जाऊन तुम्हाला हे टेस्ट बुक करायची आहे. आणि तिथे मग तुम्हाला ते सेंटर्स पण कळणार की कुठे जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची जिथे तुम्ही बुक करणार तिथे. आता ही CBT टोटल 4 hours असते, 4 तास परीक्षा असते टोटल. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकही मिळतो, तो इन्क्लुडिंग ब्रेक असतो. टोटल क्वेश्चन्स आर 120 मल्टिपल क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्सचं स्कोरिंग करेक्ट और इनकरेक्टनेच मार्क केलं जातं. तर स्ट्रक्चर ऑफ नर्सिंग CBT, 50 questions, जेनरिक नर्सिंग कॉम्पिटन्सीज फाउंड इन ईच डोमेन ऑफ नर्सिंग, 50 questions विल बी ॲप्लिकेशन ऑफ नर्सिंग कॉम्पिटन्सीज, फॉर एक्झाम्पल इन अडल्ट, चाइल्ड, लर्निंग डिसेबिलिटी अँड मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. नंतर जे बाकीचे 20 questions असतात ते तुम्हाला विल फोकस ऑन पब्लिक आणि पेशंट सेफ्टीवरती, असे त्यांनी डिव्हिजन केलेले आहेत क्वेश्चन्सचे. आता डोमेन, जेनरिक नर्सिंग डोमेन, जेनरिक कॉम्पिटन्सीज अँड एसेन्शियल स्किल्स स्किल क्लस्टर. तर डोमेन हे आहेत आणि पर्सेंटेज दिलेत त्यांनी परीक्षेमध्ये. प्रोफेशनल व्हॅल्यूसाठी अप्रॉक्सिमेटली 27% तुम्हाला प्रश्न येणार, कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल्सवरती 10%, नर्सिंग प्रॅक्टिस डिसिजन मेकिंगवरती 33%. तर प्रोफेशनल व्हॅल्यूज आणि नर्सिंग प्रॅक्टिससाठी तुम्हाला 33% क्वेश्चन्स येणार. लिडरशिप मॅनेजमेंट आणि टीम वर्किंगसाठी 13%, आणि युनिक अँड स्पेसिफिक नर्सिंग फील्ड कॉम्पिटन्सीज विद इन ईच डोमेनसाठी 17% तुम्हाला प्रश्न येणार. तर टोटल झाले 100%. बिटवीन जानेवारी आणि मार्च 2020 टोटल ॲप्लिकेंट 4229 हे बस ॲप्लिकेंटने ही परीक्षा दिली आणि 98% पास झाले. तर जानेवारी टू मार्च 2020 NMC च्या वेबसाईटवर ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पास रेट आहे, तर त्यांनी इथे नंबर्स दिले आहेत. टोटल 4251 स्टुडंट्स बसले परीक्षेला आणि त्यांचा पासिंग रेट आहे 99.98 मंथप्रमाणे आहे जानेवारी टू मार्च. तर पासिंग रेट इज क्वाईट हाय, तर चांगली परीक्षा आहे, म्हणजे अभ्यास केला तर चांगल्या रीतीने तुम्ही पास होऊ शकता. नंतर आहे CBT एक्झाम, अडल्ट नर्सिंगसाठी 68% आहे, मेंटल हेल्थसाठी 72% आहे, लर्निंग अँड
Disability nursing set is 71%, children nursing 71%, midwifery 63%. ओवरऑल पास मार्क आहे, पण आपल्याला अडल्ट नर्सिंग आपण म्हणून इथे रजिस्टर करू शकतो, तर आपल्याला 68% पासिंग मार्क आहे. आन्सरिंग द क्वेश्चन्स, 2 मिनटं एका प्रश्नाला द्यायचं ईच क्वेश्चन. ऑलवेज सिलेक्ट द मोस्ट करेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स ऑफर्ड, की तुम्हाला अगदी बरोबर वाटतं ते. यू कॅन रिव्ह्यू अँड चेंज युअर आन्सर्स. द CBT डज नॉट यूज निगेटिव्ह स्कोरिंग इफ द क्वेश्चन इज नॉट आन्सर्ड ऑर आन्सर्ड इनकरेक्टली. रिझल्ट ऑफ द CBT, रिझल्ट विल बी ईमेल विद इन 48 आवर्स. म्हणजे सपोज तुम्ही 1 तारखेला परीक्षा दिली, तर तुम्हाला नेक्स्ट 48 आवर्समध्ये तुम्हाला रिझल्ट ईमेल करणार, नाहीतर तुम्ही पिअर्सन व्ह्यू जे अकाउंट आहे, जिथे तुम्ही परीक्षा बुक करणार तिथे तुमचं पिअर्सन व्ह्यूचं अकाउंट असेल, तिथे जाऊन तुम्ही देखील परीक्षेचे रिझल्ट बघू शकता. हाऊ मेनी टाइम्स आय कॅन सेट द CBT? यू मे सेट द CBT अप टू 3 टाइम्स ॲज अ पार्ट ऑफ 1 ॲप्लिकेशन विथ अ मिनिमम 10 डेज बिटवीन ईच सेटिंग. म्हणजे तुम्ही 3 वेळा परीक्षा देऊ शकता 10-10 दिवसाच्या गॅपमध्ये. पण आता NMC ने काय सांगितलं की ॲट द मोमेंट इफ यू आर अनसक्सेसफुल ॲट युअर सेकंड CBT अटेम्प्ट, द ॲप्लिकेशन विल क्लोज. तुमचं ॲप्लिकेशन बंद केलं जाईल. इन ऑर्डर टू बी एबल टू टेक युअर 3rd CBT अटेम्प्ट, म्हणजे तिसऱ्यांदा जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल, तर तुम्हाला NMC ला ईमेल करावा लागेल ह्या ॲड्रेसवरती, overseas.enquiries@nmc-uk.org. या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही NMC ला काही एन्क्वायरी करू शकता, काही पण एन्क्वायरी करू शकता तुमच्या ॲप्लिकेशनबद्दल. अदरवाईज तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर NMC ला डायरेक्टली तुम्ही ईमेल करू शकता आणि ते तुम्हाला रिप्लाय करतील तुमच्या क्वेरीज. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी काळजी घ्या, मास्क आणि सॅनिटायझर वापरायला नक्की विसरू नका. आणि स्टे सेफ, स्टे हेल्दी.